मध्ये आपलं स्वागत पवारच्या ठळक घडामोडी. पुणे ते पिंपरी चिंचवड परिसरात हत्या घेऊन फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांनी अशा 5 गुन्हेगारांच्या मुसक्यावळत 9 देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काढून जप्त केले आहे. पिंपरी चिंचवड शहर ही गुन्हेगारांची नगरी तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून देशी बनावटीचे अनेक पिस्तुले ताब्यात घेण्यात आली. पिंपरी चिंचवड परिसरात इतर राज्यातील काही गुन्हेगार शहरात पिस्तूल विकण्यासाठी आले होते. खंडणी विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा वेचून 5 जणांना ताब्यात घेतले असून आरोपींकडून 9 देशी पिस्तूल व 13 जिवंत काढतुसे असा एकूण 7,27,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 5 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 9 देशी बनावटीचे पिस्तल आणि 13 राऊंड असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. एक स्विफ्ट डिझायर कार जी या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती पण जमा केलेली आहे. 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. रत्नागिरीतील जीएसटी बोर्ड कार्यालयात झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी आंबेडकरी संघटना आक्रमक होऊ लागल्या असून या पार्श्वभूमीवर आंबेडकरी संघटनांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. खेड येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व चिपळूण येथील स्तंभाची विटंबना या झालेल्या घटनांमध्ये पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणी चिपळूण खेड येथील घटनांचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून आतापर्यंत आंबेडकरी जनतेने संयम बाळगला आहे. यापुढे तरी अशा घटनांना आळा बसवण्यासाठी या घटनेतील आरोपींचा तपास करावा, अन्यथा या संघटनांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा या आंबेडकरी संघटनेने दिला आहे. आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबियावर खोट्या आरोपाखाली पोलिसांनी अत्याचार केल्याचा प्रकार पाटोड गावात घडला असून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या दडपशाही विरोधात पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पारधी समाजाकडून उपोषण करण्यात आलं. पोलीस चोरीच्या गुन्ह्याखाली घरात येऊन रात्री बेरात्री कुटुंबियांना मारहाण करत असल्याचा आरोप पारधी समाजाच्या कुटुंबियांकडून होत आहे. तसेच पोलिसांच्या धाकाने मारहाणात राहण्याची वेळ आली असून कोणताही गुन्हा न करता पोलीस अधिकारी या कुटुंबियांवर कारवाई करतात. तसेच ज्या पोलिसांकडून घरात घुसून महिलांना मारहाण केली जाते दागिने व रोख रक्कम घेणाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी पारधी समाजाच्या कुटुंबियांकडून औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. मोरे साहेब शिंगे साहेब आले ते म्हणायला लागलेत का तुझा नवरा कुठं आहे, तुझ्या लेकरं कुठं आहेत. तर मी म्हणलं सर म्हणलं शेतात गेलेत म्हणे तुझ्या नवऱ्याला त्याला म्हणे बोलव लवकर म्हणे. गुन्हा तर आम्हाला दाखाना म्हणलं कशा करता आल्या सर. नाही म्हणे तुझ्या नवऱ्याला त्याला बोलव म्हणून असं म्हणले मला मारहाण सुरू केली सर. त्या मी बोलते ना सर तसं म्हणले मला तू लई चबर चबर बोलते का लई आडाडा बोलते का तसं म्हणून मला मारहाण केली सर. त्या 8,000 रुपये होते तर 8,000 रुपयेसुद्धा पिशीत होत्यात तर पिशीमधले 8,000 रुपये नेले सर. त्या कुकरच्या माध्यमातून घरोघरी घरकाम करणाऱ्या महिला पुरवण्याची खोटी जाहिरात प्रसिद्ध करून ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात विरार पोलिसांना यश आले. विरार येथील ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज जयप्रकाश सक्सेना व अर्जुन नाईक असे आरोपींची नावे असून दोघांनी केलेल्या बोगस ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून 100 ते 150 लोकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी क्विकरच्या मदतीने घरकाम करणाऱ्या महिलांची ऑनलाइन जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिरातीला मिळणाऱ्या प्रतिसादातून एका घरकाम करणाऱ्या महिलेचे 10 ते 15,000 रुपये चार्ज आकारण्यात येत होता. सदर रक्कम ऑनलाइन बँकिंगने ते आपल्या खात्यात मिळवत होते मात्र ग्राहकांना कुठलीही सुविधा देत नसल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात करण्यात आल्याने विरार पोलिसांनी अधिक तपास घेत आरोपींच्या बँक खात्यात नागरिकांची फसवणूक केलेले 40,00,000 रुपये असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी विरार पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्या दोघांना अटक केली आहे. जे काही समोरचे कस्टमर ज्यावेळेला कॉन्टॅक्ट करतात आपल्या घराच्या मेड सर्व्हिसेससाठी तर त्यावेळेला ते 10,000 किंवा 15,000 डिमांड करतात तेवढ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतात आणि कोणतेही मेड किंवा काही नोकर कोणत्या कोणाच्याही घरी पाठवत नाही. गेली 2 वर्ष हा त्यांचा व्यवसाय चालू होता. त्यांच्या अकाउंटचे डिटेल्स घेतले असता आम्हाला असं लक्षात आलं की 100 ते 150 मिनिमम व्यक्तींची त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि एक अकाउंट ट्रान्झॅक्शन चेक केलं असता जवळपास 46,00,000 तरी मिनिमम त्यांच्या अकाउंटवरती जमा आहेत. जेएमएफ मूवी प्रथमच डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल घेऊन येत असून हा इव्हेंट 11 व 12 जानेवारी 2019 ला साकार होणार आहे. जेएमएफ फेस्टिवलची इम्पा व मराठी चित्रपट महामंडळामध्ये नोंदणी झाली असून हा इव्हेंट इंटरनॅशनल स्तरावर आयोजित करण्यात आलाय. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल जेएमएफ मूवीज घेऊन येत आहे.
आपल्या देशातील लोकांना विदेशातील लोकांचे व त्यांना आपले चित्रपट पाहायला मिळावे. ओके, जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे एक स्टोरी आहे तर तुम्ही आणि तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायची आहे तर तुम्ही 20 डिसेंबर 2018 पर्यंत तुमचे फिल्म सबमिट करू शकता. रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे www.jmfmovies.com. जे एम एफ मूवीज हे आपणच ओपन केलेलं प्रोडक्शन हाऊस आहे जे इम्फा आणि मराठी चित्रपट महामंडळ मध्ये अफिलिएटेड आहे. हा, जे एम एफ मूवीजचा उद्देश असून हा फक्त एक मूवी फेस्टिवल नसून ही एक स्पर्धा आहे. या स्पर्धेत तुम्ही आपले फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी व फोटोग्राफी प्रदर्शित करू शकता. येथे कोणत्याही भाषेचे, विषयाचे बंधन नसून जे फिल्म्स आहेत त्यांचा आपल्या लाईफमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट होतो. डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल 2019 की आखरी डेट ऑफ सबमिशन ऑफ द मूवी इज 20th December 2018 और फिल्म फेस्टिवल है वो 11th and 12th January 2019 को है. तो मैं एक्सपेक्ट करती हूँ कि आप सब उसमें पूरा पार्टिसिपेशन करेंगे एंड एक्सपेक्ट टू सी यू सून. थैंक यू. यस प्रदीप जी, विजेती रक्कम 1,00,000 रुपयांपर्यंत असणार आहे. आपला चित्रपट व एंट्री कन्फर्म करण्यासाठी अंतिम तारीख 20 डिसेंबर 2018 आहे. डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल 2019 की फिल्म सबमिशन डेट है 20th December 2018. रजिस्टर करने के लिए विजिट www.jmfmovies.com और सबमिशन करने के लिए info@jmfmovies.com और हमारे इवेंट की डेट है 11th-12th January 2019. प्लीज पार्टिसिपेट इन आवर इवेंट डोंबिवली इंटरनेशनल मूवी फेस्टिवल. और हम आप सबको इनविटेशन देते हैं और हम आप सबका पार्टिसिपेशन चाहते हैं. थैंक यू. रायगड येथील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पेन अर्बन सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष व माजी संचालकाला अटक करण्यात आली असून या बँकेतील घोटाळ्याचा फटका 2,50,000 ठेवीदारांना बसलाय. रायगड येथील पेन अर्बन सहकारी बँकेत 8 वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचे उघड झाले असता बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या विशेष लेखा परीक्षण पथकाने 128 खाती बोगस असल्याचे अहवालामध्ये नमूद केले. शिशिर धारकर व प्रमेण कुमार यांनी 128 बोगस कर्ज खात्यांद्वारे 774 कोटींचा घोटाळा करून ठेवीदारांचे पैसे लुटले होते असा आरोप त्यांच्यावर आहे. 2001 ते 2010 दरम्यान सुमारे 685 बोगस कर्ज खाती उघडून त्यांद्वारे जवळपास 774 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं तपासात समोर आलं असून शिशिर धारकर व प्रवीण शर्मा या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचं चौकशीमध्ये समोर आलं आहे. या दोघांना PMLA कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज. जीवन भाऊलाल राजपूत असे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी. मेंदू हा बाकी अवयवावर कंट्रोल करतो. दहा पेशंट मागे जवळपास 5 ते 6 पेशंट त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन खूप खराब असते. आजपर्यंत JJ+ हॉस्पिटलमध्ये पैशाअभावी कोणी पेशंटची ट्रीटमेंट आम्ही दुरावलेली नाही आहे. मी स्वतः एक खेड्यागावातून असून माझं जिल्हा परिषदमध्ये शिक्षण झालेलं आहे. शिकत असताना असलेली स्वप्न की गावात आरोग्याची जी हाल आहे डॉक्टर होणं हे स्वप्न असताना तिथून स्वप्न साकार करणं सोशल सर्व्हिस करताना त्याची मजाही मला मिळते आहे. आम्ही कोणत्याही पेशंटला पैसे भरा आणि नंतरच ऑपरेशन करा
असा हा वाक्य आम्ही कधी आतापर्यंत वापरलेला नाहीये. लवकर येत आहे आधार नोंदणी. आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही आश्वासन अखेर प्रत्यक्षात आलं असून मराठा आरक्षणाचा कायदा 1 डिसेंबर पासून राज्यभरात लागू झालाय. मराठा आरक्षणाच्या विधेयकांवर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केलं असून मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सर्व वैधानिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा 1 डिसेंबर 2018 पासून अखेर राज्यभरात लागू झाला आहे. बिहार राज्यातून 40 बाल कामगारांना मुंबईत आणले जात असता समाजसेवी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकातच अडून त्या मुलांची सुटका केली. त्यातील 20 जणांना मूळ बिहारच्या असलेल्या मुंबई येथील नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आले असून 20 मुलांना बाल सुधारगृहात दाखल करण्यात आलंय. प्रथम संस्थेच्या बिहार मधील शाखेद्वारे कल्पना जाधव व वैशाली जाधव यांना 56 मुले मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संस्थेने पालवी चाइल्ड लाईन संस्थेच्या सहकार्याने बिहार येथून आलेल्या एक्सप्रेस मधून ठाण्यात उतरलेली 40 मुलांची सुटका केली. मात्र त्यांना ठाणे मुंबईत आणणारे सूत्रधार फरार झाले. या मुलांमध्ये सर्वात जास्त मुले 14 वर्षाखालील असून 40 मुलांमध्ये ज्या ज्या मुलांचे नातेवाईक ठाणे किंवा मुंबई आजूबाजूच्या परिसरात राहत आहेत त्यांची व मुलांची लोहमार्ग पोलिसांच्या समक्ष ओळख पटवून त्या मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. मात्र 20 मुलांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांचे बाल सुधारगृहात रवानगी केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने राज्य माहिती आयोगाने मुंबई विद्यापीठाला दंड ठोठावलाय. मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश वेदक याने मुंबई विद्यापीठाकडून 2010 ते 2017 या वर्षात पुनर्मूल्यांकनासाठी घेण्यात आलेली एकूण रक्कम व पुनर्मूल्यांकनासाठी होणारा एकूण खर्च याबाबतची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारातून अपील केले होते. मात्र विद्यापीठाकडून ही माहिती न मिळाल्याने पुन्हा एप्रिल महिन्यात आकाशने माहिती मागवण्यासाठी राज्य माहिती आयोगाकडे अपील केली. तरीही मुंबई विद्यापीठाने माहिती दडवल्याने राज्य माहिती आयोगाने 25,000 रुपयांचा दंड मुंबई विद्यापीठाला ठोठावला. तसेच कुलगुरूंना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले. आधीच कामाचा डोंगर राज्यावर असताना साई संस्थेने राज्य सरकारला सिंचन प्रकल्पासाठी बिनव्याजी 500 कोटीचं कर्ज दिलंय. हे कर्ज अहमदनगर येथील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देण्यात आलं असून या प्रकल्पामुळे अहमदनगरचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल. निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी साई संस्थांकडून मिळणाऱ्या निधीला सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असून 125 कोटीचा पहिला हप्ता गोदावरी महामंडळाकडे वर्ग होणार. तसेच हा निधी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे एक विशेष बाब म्हणून वर्ग करण्याबाबतचा निर्णय विधी व न्याय विभागाने जारी केलाय. तसेच यासाठी साई संस्थान व गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने यासाठी सहमती पत्रावर स्वाक्षरी केली असून या सिंचन प्रकल्पाचं काम गेल्या काही महिन्यांपासून बंद पडून असल्याने या प्रकल्पाची एकूण किंमत 1200 कोटी असून साई संस्थेतर्फे 500 कोटीची मदत आली आहे. मध्यंतरी शासनाकडनं आमच्या अध्यक्षांशी बोलणं झालं आणि त्याप्रमाणे पैसे कमी पडतात, शासनाकडे पैसे नाही म्हणून त्यांच्याकडनं मागणी झाली आणि त्याप्रमाणे आम्ही फेब्रुवारीमध्ये निळवंडे धरणाच्या कालव्यांच्याकरता 500 कोटी रुपये आम्ही मंजूर करून त्या ठिकाणी ते प्रकरण आम्ही वरती पाठवलं आणि शासनाने आमच्याकडं पैशाची मागणी केली त्याप्रमाणे त्यांनी जेवढी पैशाची मागणी केली तेवढे पैसे आम्ही शासनाकडे कालव्याच्या कामाकरता दिलेत. ते शासनाने सांगितलं की बाबा हे आम्हाला पैसे तुम्ही उसने द्या, आत्ता आमच्याकडे पैसे नाही, या निमित्तानं तुम्ही जे पैसे देताल त्यातनं आम्ही ते कालव्याचं काम करू आणि हप्त्या हप्त्याने हे पैसे परत 10 वर्षात परत करायचे आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचं व्याज आम्ही घेणार नाही अशा प्रकारची आम्ही त्यामध्ये तरतूद करून तशा प्रकारचे पैसे त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. भिवंडी येथील 72 गाला परिसरात एका तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची घटना घडली असून संतराम जयस्वार असं या तरुणाचं नाव आहे. भिवंडी येथील 72 परिसरात संतराम जयस्वार या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला असून स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती भुईवाडा पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे नेमके कारण व हत्येमागे नेमके किती जण व कोण आहे याचा तपास भुईवाडा पोलीस करीत आहे.
बोईसर येथील रेल्वे अपघातात 15 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला असून 2 मुले गंभीर जखमी आहेत. रविवारची सुट्टी असल्याने 2 सख्खे भाऊ व त्यांचा 1 मित्र असे 3 जण पहाटे धावण्याच्या सरावासाठी गेले. मात्र हा सराव करताना ते रेल्वे ट्रॅकवर धावत होते. त्याचवेळी धावताना या 3 मुलांना रेल्वेची जोरदार धडक बसली. या धडकेत चंदन यादव या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ कुंदन यादव व त्यांच्यासोबत त्याच्या बरोबर असलेला आणखी 1 मुलगा गंभीर जखमी आहे. या मुलांवर भोईसरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.